सराव संच 7.2 खालील प्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री यामध्ये वर्गीकरण करा. आता यामध्ये आपण पहिला प्रश्न वाचूया. प्रत्यक्ष वर्गात जाऊन शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची हजेरीची माहिती गोळा केली, म्हणजे यामध्ये आपण प्रत्यक्ष वर्गात जाऊन ही माहिती गोळा करणार आहोत. त्यामुळे ही जी माहिती आहे ही प्राथमिक सामग्री माहिती आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे प्राथमिक सामग्री. आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. दुसरा प्रश्न आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उंचीची माहिती वरिष्ठ कार्यालय तातडीने पाठवायची असल्याने शाळेतील शालेय शिक्षण विभागातील नोंदीवरून माहिती गोळा केली. म्हणजे या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाने आधीच ही माहिती गोळा करून ठेवलेली आहे आणि आपण त्या माहितीचा वापर करणार आहे आणि म्हणून ही माहिती दुय्यम सामग्री या प्रकारात मोडते. दुय्यम आता आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहू. नानपूर येथील प्रत्येक कुटुंबातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती प्रत्यक्ष घरी जाऊन गोळा केली. आता या ठिकाणी प्रत्यक्ष हा शब्द आलेला आहे, म्हणजे ही माहिती सुद्धा प्राथमिक सामग्री या प्रकारात मोडते. आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. विज्ञान प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जंगलात जाऊन झाडांची पाहणी करून माहिती गोळा केली, म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष जंगलात आपण जाणार आहोत आणि माहिती गोळा करणार आहोत, म्हणून ही माहिती सुद्धा प्राथमिक सामग्री या प्रकारात मोडते.